गुड इवनिंग, वेलकम टू इथेन माली व्लॉग्स। तुम्ही कसे आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच राहा। तर आता आम्ही चाललोय ठाण्याला सामान आणायला, मी, मम्मी, पप्पा। मम्मी नेहमीप्रमाणे बिझीच असते, कधी पण गाडीत बसल्यावर फोन लागतात मम्मीला, फोनशिवाय मम्मीला काही करमत नाही। आता मम्मी, आता मी जास्त जात नाही मम्मी पप्पांच्याकडलं सामान आणायला। आता जरा माझी एक्झाम चालू, प्रिलिम चालू आहेत, म्हणून मी जास्त शूट करत नाही, थोडी स्टडी करतोय। आता माझी एक्झाम झाली आहे, म्हणजे एक लास्ट पेपर आहे मंडेला, त्यानंतर आपले डेली व्लॉग्स चालू होतील। त्यासाठी सॉरी, म्हणजे 2 दिवस मी लेट टाकले थोडेसे व्लॉग्स। तर आता मम्मी ठाण्याला, मी कुठल्या डीमार्टला चालले ना, त्यामुळे डीमार्टला चालले। मी त्याच डीमार्टला का जाते ठाण्याला? तर 4-5 डीमार्ट आहेत। किती वर्षापासून जाते? बाबा किती वर्षापासून जातो तुम्ही? 12 वर्षापासून जातो। 12 वर्षापासून सर्कल मानपाडाला डिमांड आहे, तिथं पप्पा 12 वर्ष झाले, तिथूनच सामान आणतात। आता पहिले तुमच्या, आता किती, 4-5 हजार, आता 3 हजार लागतात। आता पहिले 4 हजारात काम व्हायचं, 3,500-4,000 मध्ये पहिले सामान यायचं। त्याच्यामध्ये मी पण असायचो कधी कधी, यायचं म्हणजे मला जेवढा लाखायला पाहिजे तेव्हा भेटायचा। आता 2-3 वर्ष येत नाही, म्हणजे आता कसं सेव्हिंग जास्त होते, मी जात नाही। तर सामान आता 10-12 हजार पडतो। हा मग तेच ना, आता मी ना, आम्ही आलो तर बिल जातं, जास्तच जातो, 4-5 हजार रुपये खायला मी घेतो। आता मी आता जास्त घेत नाही ना, आता जाईन, आता बघू। आता थोडासा खायला आम्ही आणतो ना घरी, ते आमच्या घरी काय लहान मुलगा आहे ना, एक तोच खातो, म्हणजे आमच्या घरी आहे, म्हणजे तुम्हीच। हा, लहान मुलगा उंदरासारखा तोच खातो, आणि तोच तुम्हाला पॅकेट दाखवतो। तर आम्ही खायला, मी नव्हते खाल्ले, ते छोट्या अंकांच्या मुलाने खाल्लेले। संपला कसा का, आपल्याच किचन मध्ये जाऊन डब्बा खावायचा ना, मग ते रॅपर तशीच टाकायची, आणि मग टाकल्यानंतर परत शोधायला जायचं की बिस्किट कोणी खाल्ला म्हणून। आता माझ्याकडे बोलायला काहीच नाही, सो आता आपण डीमार्ट मध्ये पोहोच। तर गाईज, आता आम्ही डीमार्ट मध्ये जस्ट पोहोचलोय, मम्मी सामान घेते बघा। ओये गाईज, मम्मी सामान घेते आता। मी आता, मम्मी कधी येते? केक, केक खाली करण्यासाठी मम्मीला तर केक बनवता येणार, मम्मी त्यांचे केक बी घेईल, ते कलर करण्यासाठी। हा बरोबर, बिर्याणी टाकायला। तर मी खावायला, मला वाटलं केक साठी, म्हणून आता आतून लिहिलं केक बनवता येणार। तुमच्या डॅडी थोडा, डॅडी पण सामान घेतात, मी मला ट्रॉली पकडायला ठेवले, मला इथे ट्रॉलीवाला बनवले बघा सामान घेऊन, मला आणि मम्मी आणि पप्पा, पप्पा साखर घेते, मम्मी सामान घेऊन येते, मस्त टाकते, आणि मला ट्रॉलीवाला बनवले, मला इकडे तिकडे फिरायचं मस्त दम। आम्ही कुठल्या, आम्ही कुठल्या साबण सोप सेक्शनमध्ये आलो, मम्मी पप्पा मला सांगते क्रॅकर हे बिस्किट आणि मध्ये माग आणतात, माग असं घेत आहोत ना आपण। 145 मला बऱ्याच जाऊ का कंचा पॅकेट घेऊ, शिवाला घेऊ, कंचावाला घेऊ, कडक नको, स्मूथ 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 कॉलगेट, कोणचा घेऊ, कॉलगेट यो का, सीम सॉफ्ट यो ना घेऊ का? मम्मी हँडवॉश पण घ्यायचं होतं ना, मम्मी हँडवॉश घेते, नेहमी नेहमी तेच नका घेऊ, हा बदलू बदलून घ्यायचं ना, समजत नाही ना तुम्हाला। एक एक सामान घ्यायला नसतं मला, इकडून तिकडून इकडून तिकडून काय करणार ना, ट्रॉलीवाला शेवटी मला ट्रॉलीवाला बनवले।
एक 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 गोष्टी आला मला इकडे घुमत फिरवता तुम्ही माहिती आहे ट्रॉली नाही गेलं तर कसं जास्ती येत नाही ना म्हणून मला चॉकलेट देतो मला चॉकलेट आवडतं मी चॉकलेट्स घेतो चॉकलेट्स तर खूप आहेत चॉकलेट्स तर खूप आहेत कुठला घेऊ माझी माऊज घेतली जास्त चॉकलेट घेऊन खायला नाही पप्पा आवडतो एक मंच आणि एक सील घेतले आणि आणखी दोन किटकॅट किटकॅट घेतले आम्ही कॅडबरी घेतलं पप्पा काहीतरी बोलले काय बोलले पप्पा तुम्ही लहान मुलगा आहे ना फक्त 10 रुपयाचे घे जास्त नको आता तुम्हीच सांगा मी लहान आहे का छोटा आहे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लड्डू घेतले भाऊ हां आले एक सामान घेऊ तुम्ही टाईम लावता म्हणजे आज मी ट्रॉली पकडायला आली आहे तर नुसतं टाईमपास चालले चॉईस करायला जाम टाईमपास चालले तुमचं टाईमपास झाले जास्त झाले आणले ना आम्ही ट्रॉली घ्यायला मग ट्रॉली घ्यायचं काम करतो नंतर फ्रीज मधून तुला खायचं याच्यातून शोरूम मधून तुला खायचं आहे ना म्हणजे मला खास याचा डेट ट्रॉली पकडायला आणले जाऊ द्या तुम्ही काय बोलत नाही माझ्याकडे काय बोलायला आहेच नाही भैयाजी एक ज्यूस कैसा दिया नॅचरल गोवा गोवा ज्यूस आहे गोवा ज्यूस एकदम ओरिजिनल गोवा ज्यूस आहे आणि मला वाटतं 4 पॅकेट घेतो आता मला वाटतं 2 का 3 दिवसामध्ये ते पिऊन टाकशील म्हणजे सगळा मीच खातो त्यावेळी पप्पा सर मम्मी भाऊ काही खात ना सगळा मीच खातो तर ऐकून घ्यायला लागतं काय बोलू शकत नाही चिप्स दिसल्यात मला तर मी चिप्स घेतो कुठं गेलं होते नाहीत ती तर मला असं वाटलं तर ऑरेंज कलर होता म्हणून मला असं वाटलं का ते असतील पण इथं नाहीत ते सांगशाल ते चांगलाच आहे ना मी आता माझ्या घेऊ शकत नाही प्रयत्न असतं म्हणजे सर मम्मीनी फेरमली 4 घेतल्या मना आपल्याला 1 लागते ना दररोज कॉलेजला जायला दे धनादम धनादम लावून जात 10 रुपये ऑफ आहे ही आहे 100 ग्रॅम आणि ती 400 ग्रॅम आहे 189 रुपये याचे 4 बॉटल घेतले तर 500 रुपये आणि ती 1 बॉटलचे 200 रुपये फायदा ही फायदा देख रे हे सब जो फ्री पे 1 बाय 1 फ्री वरती लक्ष द्यायचं बघ हे जे जे मम्मी लाकडाचा कंगवा घेत होती जे ना म्हणजे तो कंगवा आयुष्यान कवा खराब नको वाला म्हणून मम्मी नाही येतलं मम्मीला नाही पकडलं पप्पा सांगत होते माचीस घेऊन पाहिजे होतं माचीस घ्यायला चल ना अगरबत्ती माचीस जे आगलावाला मम्मी फुल कन्फ्यूज आहे संडेला मकर संक्रांतीची पूजा आहे पूजाच नाम आहे हल्दी कुंकू आहे म्हणजे त्यांचे त्यांचे फ्रेंड्स आहेत दहावीचे त्यासाठी मम्मी त्यांना गिफ्ट घेते पण मम्मी फुल कन्फ्युजन मे लू तो लू क्या फायनली मम्मीची चॉईस झाली बघा मम्मीनी कॉपर ग्लास घेतले मम्मी 1/2 घंटा लागते कोणी चॉईस करायला हां म्हणजे आज मना आणले ना तर यावेळी ओव्हर टाईम काही घेतल्या ओव्हर जाम टाईम नव्हतं तुम्ही चॉईस जाणून बसून लावता याचा बदला मी बी जाईल तर काय आता आम्ही पूर्ण शॉपिंग झाली आमची बघा शॉपिंग पूर्ण झाली तरी पण मम्मी अजून काय ना काय घेते तर मीने एक कपडा घेतले आणि मम्मीने पूर्ण मम्मीच्या गिफ्ट्स वगैरे पूर्ण घेतल्यात तर आता आम्ही बिलिंग करतो आपण डायरेक्ट बाहेर काय आता आमची पूर्ण शॉपिंग झाली मम्मी तुम्ही कुठे घेतलं आज पण बघायला बिल एकदम माझं म्हणजे 4% वाढले बिल असं म्हणजे पकाडे बी जेव्हा जेव जेव गेले पप्पा आता आम्हाला मी थोडं वॉशरूमला गेलेलो पप्पा आईस्क्रीम आणायला गेलेत ना पप्पा आम्हाला पॉपकॉर्न आणायला गेलेत थँक्यू मम्मी पॉपकॉर्न खाते मी आईस्क्रीम खातो
सर तुम्ही पण आईस्क्रीम खायला या, डॅडी पण आईस्क्रीम, डॅडी पण तेच घेऊन आला पॉपकॉर्न घेऊन आला, मम्मी पण पॉपकॉर्न खाते, मी आईस्क्रीम जसा मनाला आतमध्ये ढकलायला लावले ना, आता मिनी पण ढकलायला लावला. आता कसं वाटतंय, ढकलता तर घेऊन जाता तर एवढी वर्ष झाली मी ट्रॉली घेतो. मी पूर्ण सामान वगैरे पूर्ण घेतलं, आता आमची शॉपिंग वगैरे पूर्ण झाली, तर आता आता आपण डायरेक्ट घरी भेटूया. गाईज आता जस्ट मी आईला दवाखान्यात घेऊन आलो, तर आईची तब्येत नव्हती बरोबर, आईला थोडस ताप आले, विकनेस आले. भाऊच्या बर्थडेच्या दिवशी आई खूप नाचली, त्यानंतर झोप पण नाही भेटली आईला. आणि सकाळी लगेच सांगत होतो नको जाऊ नको जाऊ नाही, मुलीच्याकडे जायला लागते ना. वामरोला गेलो होतो, कला गेली ती गेलो त्याला बघायला, ते दिराला तर काय मी सांगत होतो नको जाऊ, तब्येत बिघडल तर शेवटी ते नाही ऐकला माझं. आता आला ताप ना, आता पूर्ण बॉडी पेन होते. आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बोल मेट्टी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटूया, बोल काय बोलू, बोल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. त्या मला घालली माझी.